सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठं झाल्यानंतर सत्तांतर झालं आणि आता या राणे ठाकरे रंगलाय उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबत नेहमीच आदर दाखवलाय पण सिंधुदुर्ग बँकेत सत्तांतर होता जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनातील बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हटवण्यात आलाय उद्धव ठाकरेंबरोबर बाळासाहेबांचा फोटो दालनात होता या फोटो बरोबरच सोनिया गांधी आणि शरद पवार यांचेही फोटो बँकेतून हटवण्यात आले आहेत आणि आता त्या जागी केवळ नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आलाय सत्तांतरानंतर बँकेतील या घडामोडींची चर्चा आता चांगलीच रंगली आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षांच्या दालनातून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हटवण्यात आल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या कृपेनं नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय माणूस की आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे तर भाजपाच्या प्रमोद जठार यांनी राऊत यांना उत्तर आहे संकुचित विचाराची ही मंडळी त्यांना बाळासाहेबांसारखं व्यक्तिमत्व हटवत असताना त्यांना त्याचं काही वाटणार नाही याची ना आम्हाला म कल्पना आहे कारण त्यात मुशीतून ते तयार झालेले आहेत कोणत्या परिस्थितीमध्ये द्वेष करणं शिवसेनेचा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हेच त्यांच्या मनामध्ये बिमलेलं आहे परंतु ज्या बाळासाहेबांच्या कृपेने आज नारायण राणे किंवा त्यांचं कुटुंबीय एवढं मोठं झालं आहे त्या बाळासाहेबांची प्रतिमा हटवत असताना त्यांच्यातली माणुसकी पूर्णपणे हरपलेली आहे माणुसकी शून्य झालेली ही मंडळी आहेत संकुचित विचाराची ही मंडळी मला वाटते काही फार चूक नाही ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातात त्यांचे फोटो त्या ठिकाणी लावले जातात आणि जे गतकाळातले होते किंवा ज्यांचे नेतृत्वांची मंडळी हरली असतील आता हा एक तो आनंद साजरा करणं कि किंवा तो ते मिळालेलं यश किंवा ते साजरं करण्याचं एवढंच पुरतं त्याचं चा मर्यादित असतं त्याला काही फार मोठं राजकारण नसतं परंतु ते मिळालं यश ते साजरं करणं म्हणून तो नारायणरावांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक लढली गेली म्हणून त्या ठिकाणी नारायणरावांचा फोटो लावला गेला मला वाटते या एक सिंबॉलिक आहे याच्या पलीकडे फार काही त्याचं राजकारण नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट